नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तीन नोव्हेंबर दोन हजार वीस चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेतोय तर बघा डेली लेक्चर्समध्ये आपण जे काही करंट इश्यूज डिस्कस करतो ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत तर ते नोट डाऊन करून घेत चला कारण त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील चॅनलला करा बेल बर आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होत तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे सिक्युअर ऍप्लिकेशन म्हणजेच एस ए आय हे मोबाईल ॲप्लिकेशन कोणी विकसित केलं आहे असं तुम्हाला विचारलंय आणि हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर जे में आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न बघा मेसूत येलमाज यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते असा तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन तुर्की मेसूत येल येलमाज जे आहे ते तुर्की या देशाचे माजी पंतप्रधान होते ज्यांचं आत्ता नुकतंच निधन झालेलं आहे तर बघा तुर्कीचे माजी पंतप्रधान होते ते आणि हे आहे मॅपमध्ये तुर्की ज्याची राजधानी बघा अंकाराही आहे बघा आशिया आणि युरोप या खंडात दोन खंडात सामील असणारे दोनच देश आहेत पहिला आहे रशिया आणि दुसरा आहे तुर्की तर आता तुर्कीबद्दल आपण जाणून घेऊया बघा तुर्कीची राजधानी आत्ताच मी तुम्हाला सांगितली अंकारा ही आहे आणि तुर्कीतील सर्वात मोठं शहर जे आहे इस्तानबुल हे युरोप या भागात येतं युरोपच्या भागात येतं तर तुर्कीचा युरोपमधील जो पाट आहे त्याला थ्रेस असं म्हटलं जातं आणि या साईडला तुर्कीचा जो एशियामधील पाट आहे त्याला अनातोलिया असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा तुर्की हा पश्चिम आशियातील एक महत्त्वाचा जे देश आहे ज्याची राजधानी आत्ताच मी तुम्हाला सांगितली ही आहे तर मोठं शहर इस्तानबुल आहे पंतप्रधान बघा बिन अली यलदरम आहेत तर राष्ट्राध्यक्ष आहेत रिसेव तईप इदोगाड चलन आहे तिथलं तर्किश लिरा तर एच डी आयनुसार एकोणसाठवा क्रमांक लागतो त्याच यादीत नॉर्वे पहिला आहे एक एकशे एकोणनव्वदावा म्हणजेच लास्टच्या नंबरवरती नायजर आहे तर भारताचा विचार करायला गेला तर भारत एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावरती येतो विद्यार्थी मित्रांनो बघा तुर्कीबद्दल जर करंट अपडेट बघायचं झालं तर ऑगस्ट दोन हजार मध्ये तुर्की इकडे तुम्ही मॅपमध्ये बघू शकताय ब्लॅक सी ज्यालाच आपण काळा समुद्र म्हणतो या ठिकाणी तुर्कीने काय केलेलं आहे नैसर्गिक वायूच्या भंडाराची शोध जो आहे तो लावलेला आहे आणि याच्यामुळे तुर्कीला आता कोणत्याही देशावरती इंधनासाठी अवलंबून राहायची गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑगस्टच्या करंट अफेअर्समध्ये कव्हर केलेला आहे जर कोणी हा क्वेश्चन मिस केला असेल तर तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकताय आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात अलीकडे भारतातील पहिले टायर पार्क कोणत्या राज्यात बनवले जात आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये भारतातील पहिले टायर पार्क जे आहे ते बनवण्यात येत आहे आता हे टायर पार्क नेमकं का काय आहे ते समजून घेऊया बघा खराब झालेल्या टायरपासून विविध कलाकृती बनवून त्याचं प्रदर्शन जे आहे ते या पार्कमध्ये भरवलं जाणार आहे किंवा सिम्पल वर्ड्समध्ये जर समजायचं झालं तर एक ज्या टायर्स यूजमध्ये नाही आहेत त्या टायरचा रियूज करून कलाकृती बनवून ह्या कलाकृती ज्या आहेत त्या टायर पार्कमध्ये दाखवल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा ट पश्चिम बंगालमध्ये हे टायर पार्क बनवण्यात येत आहे आणि हे आहे मॅपमध्ये पश्चिम बंगाल ज्याच्या शेजारी राज्य बघा सिक्कीम आसाम उडिसा झारखंड बिहार त्याचबरोबर भूटान या देशाची सीमा लागलेली आहे आणि नेपाळ या देशाची सीमा लागलेली आहे त्याच्यानंतर बघा पश्चिम बंगालला राज्याचा दर्जा मिळाला एकोणीसशे पन्नासला तर राजधानी कोलकाता ही आहे बघा कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहेत ते आहेत टी बी एन राधाकृष्णन त्याच्यानंतर राज्यपाल आहेत श्री जगदीप धनकर तर मुख्यमंत्री आहेत श्री ममता बॅनर्जी ज्या की ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या मेंबर आहेत विधानसभेमध्ये दोनशे पंच्याण्णव लोकसभेमध्ये बेचाळीस तर राज्यसभेमध्ये सोळा मेंबर्स आहेत पश्चिम बंगालचे राष्ट्रीय उद्यान बघा बुक्सा राष्ट्रीय उद्यान गोरुमारा राष्ट्रीय उद्यान अभयारण्य जर बघायची झाली तर ते आहेत जलदपारा चापरामारी आणि महानंदा अभयारण्य प्रमुख व्याघ्र प्रकल्प बघा सुंदरबन व्याघ्र प्रकल्प इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्याला स्टारमार्क करून ठेवू शकत आहे प्रमुख नद्या गंगा भागीरथी ब्राह्मणी दामोदर हल्दिया आणि तिस्ता आणि करंट अपडेट जर बघायचं झाला पश्चिम बंगालबद्दल तर बघा मातीर स्मृती योजना त्याचबरोबर स्नेहर पुरुष योजना आणि प्रोचेष्टा योजना या तीन योजना ज्या आहेत त्या पश्चिम बंगालने राबवलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपण जेवढे काही करंट इश्यूज डिस्कस करतो आहे किंवा जेवढा काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे त्या जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतील किंवा तुमच्या स्टडीमध्ये त्याचा यूज होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्याचबरोबर वर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात कोविड नाईन्टीन क्लिनिक कोणत्या राज्यात स्थापित होत आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन केरळ केरळमध्ये अलीकडेच कोविड नाईन्टीन क्लिनिक जे आहे ते स्थापित होत आहे तर बघा इथे कोविड नाईन्टीन क्लिनिकचा उल्लेख आलेला आहे तर कोविड नाईन्टीन साठी समर्पित भारतातील पहिलं हॉस्पिटल जे आहे ते मुंबईमध्ये बनवण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे सेवन हिल्स हॉस्पिटल त्याच्यानंतर बघा इथे केरळचा उल्लेख आलेला आहे तर केरळबद्दल जर करंट अपडेट बघायचं झालं तर भाज्यांचे दर निश्चित करणारं रा पहिलं राज्य भारतामधील हे केरळ आहे त्याचबरोबर सी ए म्हणजे सिटिजनशिप अमेंडमेंट ऍक्ट बिल जे आहे त्याच्या विरोधी प्रस्ताव पास करणारं पहिलं राज्य हे देखील केरळच आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या देशाने दहा हजार किलोमीटर लांबीचा नदी मार्ग तयार केला आहे असं तुम्हाला आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार बांगलादेश बांगलादेशमध्ये दहा हजार किलोमीटर लांबीचा नदी मार्ग जो आहे तो तयार करण्यात येत आहे आणि याच्या पाठीमागचा उद्देश काय बघा जल परिवहनाला मजबूत बनवण्यासाठी त्याचबरोबर समुद्री व्यापाराला चालना देण्यासाठी हा मार्ग जो आहे तो तयार करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा याचं बांधकाम जे आहे ते दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्यात येईल आणि याचा खर्च जो आहे तो एकशे ऐंशी करोड इतका आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा बांगलादेशमध्ये हा मार्ग तयार करण्यात येत आहे आणि हे आहे मॅप मध्ये बांगलादेश ज्याची राजधानी बघा ढाका ही आहे तर राष्ट्रपती अब्दुल हमीद पंतप्रधान आहेत शेख हसीना तर स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे एकाहत्तरला ला एक एक चलन बघा बांगलादेशी टक्का आहे तर एच डी नुसार एकशे पस्तीसावा क्रमांक लागतो प्रमुख नद्या जर बघायच्या झाल्या तर गंगा गंगा या नदीला पद्मा या नावाने ओळखलं जातं बांगलादेश देशमध्ये त्याचबरोबर ब्रह्मपुत्रेला जमुना या नावाने ओळखलं जातं आणि मेघना या तीन तिथला प्रमुख नद्या तर बघा करंट अपडेट जर बघायचं झाला बांगलादेश बद्दल तर संप्रिती युद्धाभ्यास होतो बांगलादेश सोबत आणि दोन हजार वीस चा संप्रिती युद्धाभ्यास जो आहे तो मेघालयामध्ये पार पाडण्यात आलेला आहे त्याचबरोबर डिजिटल हॅट प्लॅटफॉर्म जो आहे तो ऑनलाईन जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी चालू करण्यात आलेला आहे बघा बांगलादेशने अलीकडेच नो मास्क नो सर्व्हिस ही पॉलिसी राबवलेली आहे आणि अशाच प्रकारची पॉलिसी राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघा रोहिंग्या शरणार्थ्यांना भाषणचार द्वीपवरती शिफ्ट करण्याचा निर्णय जो आहे तो बांगलादेश सरकारनं घेतलेला आहे आणि अलीकडेच बलात्कारांना फाशीची शिक्षा देखील बांगलादेशमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे जेम्स भूमिका बजावणारा प्रसिद्ध अभिनेता मरण पावला त्याचं नाव काय असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे सर शॉन कॉन्ड्री यांचं आता नुकतंच निधन झालेला आहे बघा सर शॉन कॉन्ड्री यांनी जेम्स बॉन्डची भूमिका ही सात पिक्चरमध्ये निभावलेली होती आणि त्यांचं आत्ता नुकतंच निधन झालेलं आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार वीसला त्यांचं निधन झालेलं आहे आणि यावेळेस ते नव्वद वर्षाचे होते विद्यार्थी मित्रांनो तर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर ली कुनही हे सॅमसंगचे अध्यक्ष होते ज्यांचं आत्ता नुकतंच निधन झालेलं आहे त्याचबरोबर अश्विन कुमार हे सी बी आयचे निर्दे निर्देशक होते ज्यांचं आत्ता नुकतंच निधन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी एकता मॉलचं उद्घाटन केलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार केवडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकता मॉलचं उद्घाटन जे आहे ते केवडिया या ठिकाणी केलेलं आहे जे की गुजरातमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसांपासून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे गुजरातच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणांचं उद्घाटन केलेलं आहे बगा के या ठिकाणी तर आता आपण ते सगळे डिस्कस करणार आहोत हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर बघा पहिलं बघायचं झालं तर केवड या या ठिकाणामधूनच आरोग्य उद्घाटन केलेलं आहे आणि हा क्वेश्चन जो आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे त्याच्यानंतर बघा सेकंड बघायचं झालं तर सरदार पटेल झुआलॉजिकल पार्कचं उद्घाटन केलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर थर्ड बघायचं झालं तर अहमदाबादमधील साबरमती फ्रंटपासून केवडियामधील स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत सी प्लेनचं उद्घाटन देखील त्यांनी केलेलं आहे किंवा सी प्लेन सेवा जी आहे ती चालू केलेली आहे आणि ही सी प्लेन म्हणजे काय आहे बघा हे प्लेन जे आहे ते हवेमध्ये चालू शकते किंवा पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी चालू शकतं त्याच्यानंतर बघा त्यांनी किसान सूर्योदय योजनेचं उद्घाटन केलेलं आहे याच्या अंतर्गत सकाळी पाचपासून पासून ते रात्री नऊपर्यंत पर्यंत म्हणजे या सोळा तासांच्या दरम्यान शेतकऱ्यांना जो आहे तो वीज पुरवठा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बघायचं झालं तर, बगा तर जुनागडमधील गिरनार या ठिकाणी जगातील सर्वात लांब मंदिर रोपवेचं उद्घाटन देखील त्यांनी केलेलं आहे आणि जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा लोथलमधील पहिला समुद्री संग्रहालय जे आहे ते देखील ओपन करण्यात आलेलं आहे तर या क्वेश्चनचे एवढे रिलेटेड इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये ट्रान्सजेंडरचा समावेश करणारं पहिलं राज्य कोणतं आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक आसाम आसाममध्ये हा अत्यंत महत्त्वपूर्ण डिसिजन घेण्यात आलेला आहे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये ट्रान्सजेंडरचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि असं करणारं हे आसाम हे पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो बघा परीक्षेचा फॉर्म जेव्हा फिल कर फिल करतो आपण तेव्हा जेंडर हा कॉलम असतो आणि जेंडरच्या कॉलमसमोर मेल आणि फिमेल असे दोनच ऑप्शन असतात तर ता आता त्या लोकसेवा आयोगाच्या ज्या काही आसामच्या परीक्षा असणार आहेत त्याच्यामध्ये जेंडरच्या कॉलममध्ये ट्रान्सजेंडर हा कॉलम देखील ऍड करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मधील आपला लास्टचा क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी दोनशे किलोमीटर लांबीच्या फिट इंडिया वॉकथॉनला कोणत्या ठिकाणाहून शुभारंभ केला असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन राजस्थान राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणाहून या वॉक वॉकथॉनला जे आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे बघा हे जे वॉकथॉन आहे ते आय टी बी पी म्हणजेच इंडिया इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस यांनी आयोजित केलेला आहे आणि हा जो प्रोग्राम असणार आहे तो तीन दिवसांचा असणार आहे ज्याच्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त आय टी बी पी पोलीस किंवा अन्य पोलीस जे आहेत ते सहभागी होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वपूर्ण टॉपिक लोकपालवरती डिस्कशन केलेलं आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आर बी आयची संख्यात्मक साधने काय आहेत ते पाहणार आहोत बघा रेपो व रिव्हर्स रेपो त्याच्यानंतर वैधानिक रोखता प्रमाण रोख राखीव प्रमाण रोख निधीचे बदलते प्रमाण त्याचबरोबर खुल्या बाजारातील रोख्याचे खरेदी विक्री व्यवहार आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ही आयची संख्यात्मक साधने आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ही इम्पॉर्टंट आहेत जी तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर आजचं सेशन संपूर्णपूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात नुकतेच नवीन मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं यशवर्धन कुमार सिन्हा हे नुकतेच नवीन मुख्य माहिती आयुक्त बनलेले आहेत तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन में करा आपले जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणताही अपडेट तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद